नमस्कार, मी श्रद्धा टपाल। टिटवाळा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। चला पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। टिटवाळ्यातील राजकीय सामाजिक कार्यकर्ते परेश शेठ गुजरे यांचा वाढदिवस मोठा उत्साहात साजरा। टिटवाळ्यातील रहिवाशी मात्र भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सरचिटणीस, उद्योग आघाडी व प्रदेश कार्यकारिणी निमंत्रित सदस्य परेश राजन गुजरे यांनी आपला वाढदिवस अतिशय वेगळ्या पण सामाजिक कार्यास समर्पित करून साजरा केला। परेश गुजरे हे भारतीय जनता पार्टीचे धडाडीचे पदाधिकारी असून अत्यंत मितभाषी, सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असणारे हे व्यक्तिमत्व आहे। भारतीय जनता पार्टीत अनेक वरिष्ठ पदांवर ते कार्यरत असूनही कधी त्यांनी आपल्या पदाचा गर्व न करता संपूर्णतः जनतेच्या भल्यासाठी समस्या, उद्योग, व्यवसाय यामध्ये कशी भरभराट होईल हेच कार्य करीत आलेले आहेत। वाढदिवसाच्या निमित्त प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे काल स्वतः फोन करून शुभेच्छा दिल्या व शुभेच्छा पत्र पाठवले। आजही त्यांनी आपला वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने, कुठलाही डीजे, पार्टी, नृत्याचा कार्यक्रम न करता सामाजिक कामामध्ये सहभाग घेत साजरा केला आहे। त्यांच्या टिटवाळा येथे सुरू असलेल्या फिटनेस फर्स्ट सेंटर मधील मित्रांनी केक कापून त्यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला। त्यानंतर टिटवाळा जवळील मस्कर येथील जीवन संवर्धन येथील वंचित व निराधार मुलांसोबत वाढदिवस साजरा केला व त्यांना फळ वाटप केले। तसेच संस्थेच्या नावाने 11,000 धनादेश देऊन छोटीशी मदत करण्याचा प्रयत्न वाढदिवसानिमित्त केला। त्यानंतर पारस बालभवन येथील वंचित व निराधार मुलांसोबत वाढदिवस साजरा केला व त्यांना फळ वाटप केले। तसेच संस्थेच्या नावाने 11,000 धनादेश देऊन छोटीशी मदत करण्याचा प्रयत्न वाढदिवसानिमित्त केला। खरंच माणूस कितीही मोठा झाला किंवा हो, मात्र आपण समाजासाठी काही देणं लागतो ते त्याने कधीच विसरू नये अशीच प्रतिमा परेश शेठ गुजरे यांनी जपत एक सामाजिक संदेश यातून दिलेला आहे। त्यांच्या आजच्या या वाढदिवसानिमित्त टिटवाळा व संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांच्यावर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव होत आहे। तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी। धन्यवाद।